राज साहब माझ्या अंडर ॲडमिट आहेत. हे डॉक्टर विनोद अगरवाल आहेत, हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. सर्जरीचे जे हे प्रकरण होतं यांनी केलेलं आहे, ते हे तुमचे त्याच्याबद्दल उत्तर देतील. बाकी तुम्हाला जे काय विचारायचं असेल ते त्याचं मी उत्तर देईन. आज ते काल रात्री ॲडमिट झाले आणि आज सकाळी 9 वाजता मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलो. सर्जरी डॉक्टर विनोद अगरवालनी केलेत, हे सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते तुम्हाला सर्व सांगतील. त्यांचा जे एक सांधा होता हिप जॉईंट ते डॅमेज झालं होतं आणि त्याला फार दुखत होतं चालायला, तर त्याच्यासाठी आम्ही एक हिप रिप्लेसमेंट म्हणून असते, टोटल हिप रिप्लेसमेंट, ही नवीन सांधा टाकून ते ऑपरेशन करतात. त्याच्यामुळे हे ऑपरेशन आज सकाळीच केलं आहे आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे असं आहे आणि ते रिकव्हरी पण त्यांची चांगली होणार. सर मी कधीपर्यंत डिस्चार्ज होणार किंवा अजून बेड रेस्ट कमीत कमी 5 ते 6 दिवस तर असणार, पण त्याची रिकव्हरी कसं आहे त्याच्यावर अवलंबून असते. कमीत कमी 5 ते 6 दिवस तर इकडे राहणार आणि त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे ऑप्शन असणार का याच्यामध्ये? कसं 2 ते 3 महिन्यानंतर एकदम बॅक टू नॉर्मल होऊन जातात, त्याच्यामध्ये काय त्रास नसते. पण थोडा स्टार्टिंगमध्ये सुरुवातमध्ये फिजिओथेरपी वगैरे आपल्याला त्यांना करावं लागेल, पण त्याच्यानंतर एकदम बरोबर होणार. सेकंड टाईम प्रक्रिया झाली का? हो, अगोदर जे फर्स्ट टाईम ते फक्त एक थोडा रक्ताचा थोडा क्लॉट झालं होतं ते काढलं होतं, त्याच्यामध्ये काय ते मोठं ऑपरेशन नव्हतं. हे जे आहे ते थोडा मोठा ऑपरेशन आहे कम्पेअर टू आस्तम केलं होतं त्याच्याऐवजी. हां, ऑपरेशन 1.5 तास चाललं आणि त्यांचा रिस्पॉन्स एकदम बरोबर होता, ते एकदम बरोबर त्यांनी ऑपरेशन, काही रिस्क फॅक्टर नव्हतं, एकदम स्टेबल होते ऑपरेशनमध्ये आणि काही प्रॉब्लेम नव्हतं. ते आता पण रूममध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी फक्त त्यांना नातेवाईकांना भेटून देते आणि ते नर्सिंग स्टाफ जे आहे ते हिंदीमध्ये काय करतात ते शुद्धीमध्ये आहे. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो, आम्ही सर्व होतो, तेव्हा एक प्लास्टिक सर्जन पण होते, त्यांचं नाव आहे प्रकाश, सिद्धार्थ प्रकाश. त्यांनी क्लोजर केलं, सर्जरी सर्व यांनी केली. डॉक्टर सतीश कुलकर्णी ते ॲनेस्थेटिस होते. त्यांचे दुसरे दोन मित्र आहेत, डॉक्टर आनंद उत्तुरे युरॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत डॉक्टर बोरुडे, ते पण ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही सर्व होतो. सर्जरी झाल्यानंतर 1.5 तासांनी आम्ही त्यांना रूममध्ये शिफ्ट केलं आहे. ते शुद्धीमध्ये आहेत, पण त्यांना आराम करायला सांगितलं आहे आणि मला वाटतं डॉक्टर विनोद अगरवाल जसं ॲडवाईस करतात तसं आम्ही उद्या सकाळी त्यांचा फिजिओथेरपी चालू करणार आहोत. राहिली गोष्ट तुमची की किती दिवस लागणार आहेत, फिजिओथेरपी उद्यापासून चालू झाल्यानंतर 5 ते 7 दिवस फिजिओथेरपी होत जाईल, पण सपोर्टवरती होईल, म्हणजे त्यांना चालायला सपोर्ट घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर घरी जातील. घरी एकदम ॲग्रेसिव्ह फिजिओथेरपी होणार आहे, ते सर्व डॉक्टर विनोद अगरवालनी अरेंज केलं आहे. आणि जर सर्व चांगलं असलं आणि दोन्ही पायावरती त्यांना वेट बॅरिंग झालं तर 2-3 महिन्यात ते सर्व काही करू शकतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.